WWE चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर येते. 2 वेळा WWE युनिव्हर्सल चॅम्पियन आणि 1 वेळचा WWE चॅम्पियन राहिलेला ब्रे वॅटने जगाचा निरोप घेतलाय. ट्रिपल एचने या संदर्भात ट्विट करून माहिती दिली. ब्रे वॅट अवघ्या 36 वर्षांचा होता. कमी वयात त्यांनी अनेक स्पर्धा खेळून प्रेक्षकांची मने जिंकली होती. वॅट काही काळांपासून गंभीर आजाराशी झुंजत होता. अखेर तो ही झुंज हरला आणि त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याला नेमका कोणता आजार झाला याचा खुलासा अद्याप झालेला नाही. आजारपणामुळे ग्रस्त असल्याने ब्रेवॅट हा WWE रिंग आणि टेलिव्हिजनपासून दूर होता. याबद्दल चाहत्यांकडून नेहमी विचारणा केली जायची. मात्र आज त्याच्या आकस्मित आणि अनपेक्षित मृत्यूची बातमी समोर आली आहे. ब्रेवॅटच्या निधनाची बातमी ट्रिपल एचने ट्विट करून दिली आहे. WWE हॉल ऑफ फेम माईक रोटुंडा यांचा नुकताच एक कॉल आला. त्यांनी आम्हाला दुःखद बातमी कळवली. आमच्या WWE कुटुंबातील आजीवन सदस्य विंडहॅम रोटुंडा, ज्याला ब्रेवॅट म्हणून ओळखले जाते, त्याचे आज अनपेक्षितपणे निधन झाले. ब्रेवॅट 2 वेळा WWE युनिव्हर्सल चॅम्पियन आणि 1 वेळचा WWE चॅम्पियन राहिला आहे. त्याने मॅट हार्डीसोबत एकदा WWE रॉ टॅग टीम चॅम्पियनशिपही जिंकली आहे. तसेच 2019 वॅटची WWE पुरुष रेसलर ऑफ द इयर म्हणून निवड झाली होती. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही mymahanagar.com लॉग इन करा. आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा. माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.